हा विजय कुठं एकाचा नाहीये, सगळ्यांचा. खूप परिश्रम घेतले, खूप मेहनत आपण सगळ्यांनी घेतली आणि या मेहनतीचं फळ शोधून चांगलं लागलं हा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. महाराष्ट्रात जणू तर एकच ठिकाणी निवडणूक लागली असं रोज टीव्हीवर फक्त सांगली 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 एवढीच आपल्याला बघायला मिळायची. रोज सकाळी टीव्ही उघडला संजय राऊत साहेब पहिला सांगलीचाच विषय काढायचे आणि त्यामुळे सांगलीबद्दल राष्ट्रभर देशभर चर्चा घेतली. मी सांगलीचा झालो आहे, तुम्ही सांगलीचं आहे, मी मिरज तालुक्याचा आहे, मिरज तालुक्याचे आहात, त्यामुळे तुमचा खासदार म्हणून मी या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी बोलवाल त्या निश्चित हजर राहील हे मी तुम्हाला अडकलेले आहेत, राहिलेले आहेत. हा मतदारसंघ आपला जरी नसला तरी ह्या परिसरातील सगळी कामं करायची जबाबदारी ही माझी खासदार म्हणून राहणार आणि आमचे नेते विश्वजीत कदम आहेत, आमचे नेते तुमच्या सर्वांचे नेते म्हणून विश्वजीत कदमांचे राहणार हे म्हणून विसरू नका. हक्काने तुम्ही आमच्याकडे आमचं सगळ्यांवर आहे. या पूर्ण मतदारसंघात सुद्धा एक पुरोगामी विचार राहिला. ह्या भागात वसंत दादांना माता खूप मोठा 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 वर्ग आहे, या सगळ्यांची काळजी घेणं आमची जबाबदारी आहे. गरज असेल नाहीतर अगदी वाळवा तालुक्यातली गावं असतील या सगळ्या परिसरात वसंत दादांना मोठा वर्ग आहे, तो सगळा वर्ग एकत्रित करायचं काम आपण करायचं आहे. बाळासाहेब उशिरा आले पण तुम्ही यायच्या आधी भीमराव अण्णांनी काहीतरी मनाची इच्छा व्यक्त करून दाखवलेली आहे. तुम्ही शिवसेनेत असल्यामुळे तुम्ही बोलू शकता, बाळासाहेब आघाडीत असल्यामुळे ते बोलू शकत नाहीत. मी अपक्ष असल्यामुळे मी काही करू शकतो. तेव्हा जरी काँग्रेस पक्षाला आम्ही दिल्लीत पाठिंबा दिला असला तरी शेवटी आपण अपक्ष आहे. या मतदारसंघात खास लक्ष आज आपण खासदार म्हणून निवडून आलं आणि माझं राहणार हे या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना मी आवर्जून सांगू इच्छितो. तुमच्या सगळ्याची मोठ जबाबदारी आता माझ्यावर आहे. चांगली मोठ म्हणून सांगली लोकसभा मतदारसंघातल्या गावाचा सत्कार व्हायचा आहे आणि तुमच्या मतदारसंघातून सत्कार स्वीकारतोय याच्यावर तुम्हाला ओळखलं पाहिजे की पुढची आपली दिशा काय असणार आहे आणि काय राहिली पाहिजे. अन्याय झालाय आपल्या सगळ्यांवर आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना दाबलं गेलेलं आहे आमची जाणीव आहे आणि त्या तुम्ही पुढे कुठेही काळजी करू नका. तुमच्या प्रत्येक अडचणीला धावून यायला चांगली शक्ती तयार झालेली आहे. आज आम्ही भांडत बसलो नाही, आज वसंतदादांचा पहिला कुटुंब आम्ही एक केलं आणि मग काँग्रेस पक्ष एक केला. डॉक्टर विश्वजीत कदमांच्या खालती आम्ही सगळे एक संघ झालो, ताकदीनं एकत्र आलेलो आणि ताकदीनं आम्ही ताकद आपल्या ह्या सांगली जिल्ह्यात काय आहे, चांगल्याची ताकद, सत्याची ताकद काय ही दाखवून दिली. आमच्याकडनं कुचकं राजकारण होत नाही, आमच्याकडे वर वरनं वर एक खाली एक होत नाही. आम्ही जेव्हा निर्णय घेतो तर आम्ही सरळ निर्णय घेतो. आज एक होणार नाही, जे तोंडावर आहे जे मनात आहे ते तोंडावर आमचं असते आणि ते तुम्हाला पुढच्या काळात बघायला मिळेल की आपल्याला ह्या ठिकाणी ताकदीनं नवीन निर्णय घ्यावा लागणार आहे. आता आपणाच्या तरी दबावाखाली राहायचे दिवस संपलेले आहेत. आता वसंतदादाचं घर डॉक्टर मदनराव आणि ही सगळी ताकद आता जिल्ह्याला एक चांगल्या दिशेनं देणार आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकतो. ज्या झाला आहे जेवणाची अजून सोय आहे, आम्हाला यायला थोडा उशीर झाला, याबद्दल सगळ्यांनी क्षमा मागतो. तुम्ही आमचा सत्कारचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी पुनश. हा विजय कुठल्या एकाचा नाही आहे, हा विजय तुमच्या सगळ्यांचा. खूप परिश्रम घेतले, खूप मेहनत आपण सगळ्यांनी घेतली आणि ह्या मेहनतीचं फळ शोधून चांगलं लागलं हा अभिमान आपल्या सगळ्यांना आहे. महाराष्ट्र